तर मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आज औंढच्या पारंपरिक मैदानावर प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं ते एक लाख रुपये होतं आणि बरेचसे संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेली नामांकित नंदी या मैदानात दाखल झालेली परंतु मित्रांनो सेमी पाचमध्ये एक जबरदस्त लढत झाली सेमी पाचमध्ये बकासूर आणि कडण होता पिष्टन परंतु काय म्हणतात नशिबात त्या दिवशी नसेल तर काहीच होऊ शकत नाही असं म्हणतात ते खरं ठरलं कारण बकासूरनं नंबर घेऊन सुद्धा त्याची गाडी फॉल झाली त्या पिस्टनची पण गाडी फॉल होती निकाल हा सहाव्या क्र तासावरच्या गाडीला देण्यात आला मैदानावर शांतता झाली मित्रांनो त्यानंतर मेन लक्ष होतं ते राजा आणि निंबाळकर सरांच्या सर्जाच्या जोडीवर फायनलला ती गाडी कडन होती खूपच सुंदररीत्या पळ दाखवला या गाडीनं आणि कडनं पळून मित्रांनो आज एक नंबरची मानकरी ठरली हिंद केसरी राजा आणि हिंदकेसरी सरजाचा हार्दिक अभिनंदन अजून एक प्रश्न मित्रांनो बरेचसे मला दुपारी फोन आले की लाईव्हचं काय प्रॉब्लेम झाला आहे ते पवनदादाला फोन करून विचारा पित्री पवनदादा म्हटलं तर पित्री लाईव्हचे सर्वे सर्व परंतु मित्रांनो काय होतं औंधचं मैदान म्हटलं की पारंपरिक मैदान असल्यामुळे गर्दी तर बाह्या नसते आणि बरीचशी गर्दी या मैदानामध्ये आल्यावर नेटवर्क पूर्णरित्या जाम होतं पर यूट्यूबवर पण काय करू शकत नाही मित्रांनो कारण काही जी मोठी मैदानं असतात त्यामध्ये लॅन वायफायची लॅन वायर देऊन वायफायची सोय केली जाते आणि अशा ठिकाणी जे लाईव्ह प्रक्षेपण असतं ते व्यवस्थितरित्या आपल्याला दिसत असते परंतु पवनदादा म्हणाला की काहीच नेटवर्क नव्हता अक्षरशः शेवटच्या फायनलला थ्री सिक्स्टी रिझॉल्युशनमध्ये लाइव करण्या लागलं कारण काहीच नेटवर्क लाइव लाईव्ह सेमीमध्ये अडकळत होतं परंतु मित्रांनो पितळी लाईव्ह म्हणजे दादा व्यवस्थित मैदान दाखवायचा प्रत्येक मैदान दाखवायचा प्रयत्न आपल्याला दा करत असतो माझं एवढंच म्हणणं आहे की जी कमिटी असेल म्हणजे मैदान भरवते त्यांनी कुठेतरी वायफायची सोय ही यूट्यूबरला करून दिली तर कुठेतरी जे प्रेक्षक आहेत जे घरी बसून बैलगाड्या शर्यत पाहतात आणि काही कारणास्तव त्यांना त्या शर्यतीला उपलब्ध राहता येत नाही परंतु तो नाद आपला जोपासतात कुठे कंपनीमध्ये कोण असतं कोण घरी असते ज्या ठिकाणी असेल तिथे लाईव्ह बघतात आणि जे बाकीचे व्हिडिओज असतात मैदानावरती मुलाखती वगैरे हो तर माझी एकच विनंती आहे की प्रत्येक यूट्यूबरला हे आ, जे वायफायचं कनेक्शन आहे ते कमिटीतर्फे तर्फे द्यावं म्हणजे कोणत्याही प्रकारची बाधा यूट्यूबरला येणार नाही व्हिडिओ अपलोडिंग करण्यामध्ये कारण मित्रांनो अक्षरशः दोन दोन तीन तीन किलोमीटर पण चालावं लागतं व्हिडिओ अपलोडिंगसाठी जण बघत असेल की यूटूबवर व्हिडिओ जे अपलोड करतात यूट्यूबर्स तर मैदानामध्ये रेंज नसल्याच्या कारणानं अक्षरशः तीन तीन, तीन किलोमीटर पण चाललेली माणसं आहेत त्यामुळं तेवढीच विनंती होती आणि पवनदादा म्हणाला इथून पुढची मैदान जी आहेत ती रित्या आणि न अडकता दाखवण्याचा त्याचा पूर्ण प्रयत्न असेल तर मित्रांनो बरेच जणांचे फोन आल्यामुळं त्याला मी पवनदादाला फोन करून विचारलं नेमकं प्रॉब्लेम काय झालेला तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चांगलं चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो